नमस्कार, रोकठोक पर्यंत स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. महाराष्ट्र हे आता महादुष्काळ राष्ट्र बनलेलं आहे. आसमानी संकटानं शेतकरी पूर्णपणे होरपून गेला आहे आणि कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही शेतकऱ्यांवर महाभीषण अशा दुष्काळ. पण आत्महत्येनं खरंच प्रश्न सुटत नाहीत किंवा ते वाढतात. अशा संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 4,000 कोटी रुपयाच्या पॅकेजची मागणी केली. 7,000 कोटीचा पॅकेज घोषणा केली, त्यातले 4,000 कोटी रुपये आर्थिक पॅकेजची मागणी त्यांनी केंद्राकडे केलेली आहे. त्यानुसार केंद्र सरकारनं दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आपलं पथक महाराष्ट्रात पाठवलं. आता हे केंद्रीय पथक शेवटी सरकारीच निघालं. रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरच्या उजेडात त्यांनी दुष्काळाची काय ती अशी पाहणी केली ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. फक्त हायवे जवळच्याच गावांना भेटी देण्याचा सरकारी सोपस्कार किंवा टिकमार्क ज्याला आपण म्हणतो तो या केंद्रीय पथकानं पार पाडला असा आरोप होतोय. मात्र आडवळणाच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या शेतात घरात काय जळतंय हे जाणून घेण्याची सुबुद्धी या सरकारी अधिकाऱ्यांना झाली नाही, किंबहुना त्यांना तसं कोणी कराला भाग देखील पाडलं नाही. अशा पाहणीतून शेतकऱ्याच्या पदरात काय तरी पडणार? घाईघाईत पाणी दौरा करून केंद्रीय पथकानं साधलं तरी काय? दुष्काळी गावच्या संख्येत आणखी 5,700 गावांची भर पडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. या दुष्काळग्रस्तांना खरंच सरकार मदतीचा हात देणार की पुन्हा एकदा कपाळावर हात मारून घेण्याची शेतकऱ्यावर वेळ येणार? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात दुष्काळाच्या पाहणीचा फार्स या रोकठोक कार्यक्रमात. दुष्काळाच्या पाणीचा फार्स या विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अनिल बोंडे. डॉक्टर अनिल बोंडे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि शेतकरी भागातूनच निवडून आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या ते जाणतात म्हणून आपण त्यांना प्रामुख्याने आज इथे आमंत्रित केले. डॉक्टर अनिल बोंडे, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत ज्यांनी या प्रश्नावर अत्यंत कळकळीनं तळमळीनं सभागृह दणाणून सोडलं ते बच्चू कडू, अपक्ष आमदार बच्चू कडू आपल्याबरोबर आहेत. बच्चू कडू, आपलं या कार्यक्रमात स्वागत. स्थानिक शेतकरी नेते औरंगाबादून जयाजीराव सूर्यवंशी. जयाजीराव सूर्यवंशी यांना संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तळमळीनं भांडताना पाहतो ते जयाजीराव सूर्यवंशी आपल्याबरोबर आहेत. आणि चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे हे देखील आपल्याबरोबर आहेत. या चौघांचं स्वागत करतो. अर्थात पहिला प्रश्न डॉक्टर अनिल बोंडे यांना. अनिल बोंडे, 7,000 रुपयाचा एकूण गोष्ट आपल्याकडे या महादुष्काळासाठी करण्यात आली. 4,000 कोटीचं केंद्राकडे पॅकेज मागण्यात आलं. त्याचा जो दौरा करायला अधिकारी आले त्यांना दुष्काळ काय फक्त महामार्गाच्या हायवेच्या दोन्ही बाजूला 2-5 किलोमीटरमध्ये आहे असं वाटलं का? त्यांना आडगावात जाऊन पायवाटेनं जाऊन या दुष्काळाची पाहणी करावी, त्याची नीट आकलन करून घ्यावं आणि त्यानुसार रिपोर्ट द्यावा असं का बरं वाटलं नाही? म्हणजे हा फक्त आणखीन एक सरकारी टिकमार्क होता? आपणा सर्वांना आठवत असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटलं होतं की खरं म्हणजे केंद्राचं पथक जरी आलं नाही तरी दुष्काळाची मदत मिळाली पाहिजे. आणि तुम्हालाही आठवत असेल की आपली आई जेव्हा भात शिजवते तेव्हा पूर्ण गंजातला भात शिजला की नाही पाहत नाही, शीतावरून भाताची परीक्षा करता येते. आणि दुष्काळाचं पथक आलं, दुष्काळाच्या पथकाने एक सांकेतिक किंवा आपण प्रायोगिक तत्वावर जर काही शेतं पाहले आणि त्यामध्ये दिसत आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्र किंवा हे दुष्काळी तालुके जर होरपळलेले आहे तर अशी आवश्यकता नाही की प्रत्येक शेत पाहिलं गेलं पाहिजे. कारण आता गारपिटीच्या संदर्भातही आम्ही जेव्हा पाहतो किंवा दुष्काळाच्या संदर्भात पाहतो की एकेका मौजामधलं एक शेत जरी पाहिलं तरी त्या शेतामध्ये जर उत्पन्न नसेल तर आपण समजतो की संपूर्ण मौजा हा दुष्काळाने किंवा त्या अतिवृष्टीने पीडित झालेला आहे. आणि त्यामुळं प्रत्येकच शेतामध्ये गेलं पाहिजे असं आवश्यक नाही, शेतावरून भाताची परीक्षा करता येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी सातत्यानं सकाळपासून कालपासून पाहतोय, हॅलो बोला बोला, न्यूजवर पाहतोय की संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला पथक गेलं. परंतु दिवसभर जर त्या पथकाने पाहिलं असेल आणि पाहणी केलेली असेल आणि वेळ झाल्यानंतर जरी जर शेतकरी आग्रह करत असतील तर ते जर रात्रीच्या वेळेला दिवसभर पाणी केल्यानंतर जरी जात असतील तर मला असं वाटतं त्यामध्ये वावग नाहीये. कारण शेतकऱ्यांना मदत मिळणं महत्वाचं आहे. उलट आपण जे करतो आहे, आपण जे सांगता आहात की या केंद्रीय पथकावर अविश्वास दाखवण्याचा जो आपण प्रयत्न करतोय
त्यामुळे शेतकऱ्यांचं मॉरल कमी होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या केंद्रीय पथकाने रिपोर्ट हा दुष्काळाचा दिला पाहिजे यासाठी दबाव वाढवणं आवश्यक आहे. मला तुमच्यासमोर एक वस्तुस्थिती आणायची आहे. इथे कुठल्याही प्रकारे केंद्रीय पथकावर आम्ही अविश्वास दाखवत नाही आहोत. जे घडलं, जे आमच्या समोर आलं तेच फक्त मी तुमच्यासमोर मांडतोय. पैठण तालुक्यामध्ये अत्यंत तीव्र अशी दुष्काळाची परिस्थिती आहे. त्या ठिकाणी हे पथक गेलं होतं का नव्हतं एवढं फक्त सांगा. एका तालुक्याचा हा विषय नाही, संपूर्णतः महाराष्ट्रातले अनेक तालुके या दुष्काळी पथका दुष्काळाने होरपळलेले आहे. आणि त्यामुळं एखाद्या तालुक्यात गेलं की नाही, त्यांचा काय प्रोग्राम होता हे मला आता या ठिकाणी सांगता येणार नाही. परंतु संपूर्ण जेवढे गावं दुष्काळाने घोषित केलेले आहे, 50% कमी आणीबाणीने घोषित केलेले आहे, त्या गावाचा जर निरीक्षण म्हणजे एक सांकेतिकरित्या जरी निरीक्षण केला गेला आणि अहवाल दिला गेला की संपूर्ण गावं 50% कमी आणीबाणी आहे, दुष्काळ आहे हे केंद्रीय पथकाने सांगितलं, तर मला असं वाटतं मदत मिळायला काही अडचण येणार नाही. आणि आपला उद्देशच तो आहे, केंद्रीय पथक आल्यानंतर दुष्काळ आहे हे फक्त त्यांनी दाखवून दिलं पाहिजे, एवढंच आपल्याला आपल्याला अभिप्रेत आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं ते पथक काय करतं, कोणत्या शेतामध्ये जातं किंवा आड वाटेने जातं की नाही जात, या गोष्टीमध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. बच्चू कडू, एक प्रकारे सॅम्पल सर्वे किंवा सॅम्पल साईज घ्यावी तशा स्वरूपाचा हा सर्वे झाल्याचा आपल्याकडे आता समोर येतो आणि त्याचं समर्थन डॉक्टर अनिल बोंडे यांनी केलं. अर्थातच आपण या संपूर्ण अधिवेशनामध्ये हा प्रश्न अत्यंत तळमळीनं मांडलेला होता, म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की अशा प्रकारच्या सॅम्पल सर्वेवर, अशा प्रकारच्या सॅम्पल पाहणीलाच आपला आक्षेप आहे, त्यातून शेतकऱ्यांच्या भावना कळत नाहीत अशी आपली भूमिका आहे. अनिल बोंडे यांच्या या स्पष्टीकरणानंतरही आपली भूमिका कायम आहे. खरं तर अनिलभाऊ बोंडे यांनी जे समर्थन केलं आहे का, रात्रीची पाहणी केली तर काय वाईट झालं, हे अवेलना आहे शेतकऱ्यासाठी. ह्या अस्मानी संकटामध्ये हे सुलतानी पथक जर असं वागत असेल, आखरी आम्ही दिवसा तुम्हाला काही दिसू शकत नाही. आम्ही पाहतोय का, तुम्ही आता सोयाबीनचा काय सर्वे करणार, सोयाबीन आहे का शेतात, कसं सर्वे करणार सोयाबीन, शेतकऱ्याचं काय नुकसान झालं, कापूस मराठी आम्ही जर पाहिलं तर संध्याकाळी कसं दिसणार तुम्हाला. प्रश्न असा आहे का, तुम्ही मदत काय देता याच्यापेक्षा तुमच्या भूमिका, तुमची वर्तणूक ही किती योग्य आहे आपण पाहतोय हे तपासलं पाहिजे. अशा प्रकारच्या भूमिका जर पथकाच्या माध्यमातून झाल्या आणि रात्री 12 वाजता 9 वाजता 10 वाजता जर पथक शेतात जाऊन जर तपासत असेल आणि त्याच्यातून काय निष्पन्न होईल मला माहीत नाही. पण नेमकं आम्ही पाहतोय का, रात्री 12 वाजता शेत बॅटरी लावून पाहण्याची वेळ या पथकावर आली का. एक दिवस जरी आपण जास्त थांबले असतात तर अधिक जास्त चांगल्या पद्धतीनं इव्हन आम्ही केंद्रीय पथकानं त्या शेतकऱ्याशी बसून त्यांना त्यांचे सगळं माहिती घेऊन त्यांना त्या सर्वे करतानाच आपण पाहतोय कसा दिलासा देता येईल, कशी जवळीकता साधता येईल हे अत्यंत महत्वाचं आहे. मदत देता एखाद्या डॉक्टरकडे गेलं, त्याची वर्तणूक जर आपल्याला व्यवस्थित दिसली नाही तर त्याला असं वाटतं औषध्या रोग्यापेक्षा डॉक्टर भारी पडतोय कधी कधी. अशा प्रकारची व्यवस्था आम्ही पाहतोय या पथकामुळे निर्माण झालेली आहे. जयजीराव सूर्यवंशी हे अस्सल हाडाचे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचे स्थानिक शेतकऱ्यांचे नेते आहेत. जयजीराव, औषधापेक्षा आता डॉक्टर भारी पडायला लागलाय अशा प्रकारची एक जळजळीत टीका आपल्याला बच्चूकडून येते आहे. मला तुम्हाला सवाल असा आहे की आधीचं पॅकेज कधी मिळणार असा एक सवाल पुढे आहे, तर घाईघाईनं घेतलेले हे निर्णय आमच्या पथ्यकारक असतील का असं शेतकऱ्यांच्या मनात आहे, काय सांगाल आपण. नाही, मुळात परिस्थिती अशी आहे की आता बच्चू कडून सांगितल्याप्रमाणे की या पथक पाठवलंच कशासाठी, कारण जर पथकाला या भागातील शेतकऱ्यांची जाणीव करून घ्यायची नाही, मुळात या पथकाला दिवसा काही दिसत नाही, तुरीच्या झाडाला शेंगा येतात की नाही हे त्यांना माहिती नाही, ज्या पथकातल्या माणसाला ऊस आहे का ज्वारी आहे हे समजत नाही, त्यांना जे दिवसा समजत नाही ते रात्री काय समजणार, या प्रकारचा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाचा आपण विचारलेला जो प्रश्न आहे, मागच्या सरकारची मदत अद्याप मिळालेली नाही आहे. मागच्या सरकारने जे गारपीटग्रस्तांना त्यांचे ज्या कर्जमाफीच्या व्याजमाफी केली होती त्याचा अजून फायदा मिळालेला नाही आहे. अनेक गारपीटग्रस्तांचे चुकीचे पंचनामे दुरुस्त झालेले नाहीत,
तर या प्रकारच्या रोड रोडच्या डांबरीकडे डांबरीच्या रस्त्याने जायचं, त्या ठिकाणी राजकीय पक्षाच्या आमदारांनी स्वतःचं सक्रिय प्रदर्शन करायचं आणि कुठल्या प्रकारचं शेतीचं ज्ञान नसलेलं हे जे पथक मी जे पाहिलं आत्ता, खरं तर त्यांनी या ठिकाणी येण्याच्या पूर्वी या भागामध्ये कोण काम करतंय, मोसंबीवर कोण काम करतंय, इतर रोजगार हमीच्या संदर्भामध्ये कोण शेतकऱ्याचे नेते काम करतात, या लोकांशी बोलणं फार आवश्यक होतं. पण या प्रकारे कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या बरोबर शेतकऱ्याच्या अभ्यासकाबरोबर चर्चा केली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही सरप्राईज व्हिजिट करणं गरजेचं आहे की तुम्ही अगोदर जाहीर करणार आम्ही या या गावात येणार आहेत, तिथं सगळे सरकारी यंत्रणा पोपटासारखी त्यांना सांगून ठेवती तुम्ही काय काय बोलायचं, त्या पुढाऱ्यांनी सांगून ठेवलेलं असतं की अरे तू तेवढंच बोल त्याच्यापेक्षा काही जास्ती बोलू नको. आमच्या त्या पाचोडमध्ये अशी परिस्थिती झाली की त्या दौऱ्याचा हा दौरा दुष्काळी दौरा होता का राजकीय शक्ती प्रदर्शन होतं हे समजायला मार्ग नव्हतं. आणि ज्या ठिकाणी तुम्ही दौरा आयोजित केला तो शेतकरी नसताना तिथे एक मास्तर उभा केला आणि तो ढसा ढसा रडला. असले ड्रामे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये करून शेतकऱ्याचं नुकसान करत आहात आणि या अत्यंत चुकीच्या पद्धतीची गोष्ट आता सध्या चाललेली आहे. आणि खरं डॉक्टर साहेबांनी आता या ठिकाणी एक उदाहरण दिलं, ते म्हणजे सीतावरून भाताची परिस्थिती. अहो मग तुम्हाला दुष्काळी दौरा दुष्काळी कमिटी पाठवायची काय गरज आहे, मुख्यमंत्र्यावर सरकारचा विश्वास नाही का? मागच्या वेळेस सुद्धा कमिटी आली, या ठिकाणी फक्त खाण्यापिण्याचा कार्यक्रम केला, 5-स्टार हॉटेलमध्ये राहिली. जर मग या ठिकाणी कमिश्नर ऑफिसमध्ये बैठक होती, कलेक्टर आणि सर्व अधिकारी जर सर्व माहिती देत आहेत, मग तुम्हाला हा दौरा करायची गरज काय? आणि जर दौराच करायचा आहे तर तुम्हाला स्थानिक शेतकरी नेत्यांशी स्थानिक सरप्राईज तुम्ही एका गावामध्ये अचानक जा, अचानक शेतकऱ्यांना भेटा, त्यासाठी पूर्वनियोजित व्यवस्था कशासाठी पाहिजे? तो नाटक रंगवायची काय गरज आहे? सगळा आम्ही जो पाहिला आज त्या दौऱ्यामध्ये मी एक दिवसभर होतो, तो ड्रामा केला गेला. आणि त्या सकाळ वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की यांनी आपत्तग्रस्त शेतकऱ्याच्या गावाला भेट देणार नाहीत, तेव्हा त्याने अचानक तो दौरा ठरवला. म्हणजे तुम्हाला तिकडेही जायचं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये जायकवाडीचं धरण आहे, जायकवाडीच्या धरणामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्यात, तिकडं तुम्ही जाऊ शकत नाहीत. आमच्या मुलांना शाळा बंद पडल्यात, त्यांची तुम्ही भेट घ्यायची तुमची तयारी नाही, मग तुम्ही भेटणार कोणाला आहात, तुम्ही समजून कोणाला घेणार आहात? ज्या 23 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली त्याची 20 वर्षाची विधवा पत्नीची जर तुम्ही भेट घेऊ शकत नाहीत, त्याचा 6 महिन्याचं मूल काय करणार आहे उद्या याची जर तुम्हाला माहिती नाही, तर त्या डांबरीकरणाच्या दौऱ्याचा आम्हाला काही फायदा नाही आहे. मला असं ते डॉक्टर आत्ता बच्चू कोटोनी सांगितल्याप्रमाणे भीक नको कुत्रावर ही म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांमध्ये आली आहे. आणि काय मिळणार आहे आम्हाला? 4,000-2,000 मिळणार. आणि आज शेतकऱ्यांच्यावर तर आमच्यावर टीका होतीये, शेतकरी खोटं बोलतायत, शेतकरी चोर आहेत, शेतकऱ्याच्या उलट्या बोंबा आहेत, या प्रकारच्या बोंबा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी चालू आहेत. बरोबर आहे जयजी, जयजीराव सूर्यवंशी, तुम्ही नेमका तुमचा रोग कोणाकडे याची मला पूर्ण कल्पना आहे, विषय तो नाही आहे. अनिल बोंडे, आता 3 थेट आरोप करण्यात आले आहेत आणि त्यातला पहिला आरोप आहे की समितीतल्या सदस्यांना कितपत कळतं याच्याविषयी शंका निर्माण करण्यात आलेली आहे. आधीच्या पॅकेजचे पैसे अजूनवर मिळालेले नाहीत, आधीचा रोग बरा झालेला नाही आणि दुसऱ्या रोगाचं औषध द्यायची तुम्ही बाता करताय, याच्यावर कोणाचा विश्वास बसणार? आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मागणी केल्यानंतर पुन्हा केंद्रीय समितीचा हा पाहणीचा फार्स कशा करता नेमका करायचा? आपल्या मुख्यमंत्र्यावर केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे एकच सरकार आहे, एकाच पक्षाचं सरकार आहे, मग तुम्हाला देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवून तसे पैसे केंद्राकडनं आणता आले नाहीत का? केंद्राला देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही असं म्हणायचं का? हॅलो, हा बोला बोला. हा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पथक हे संवेदनशील लोकांचं पथक आहे आणि पथक यासाठी पाठवल्या जातं. खरं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलं होतं की पथक कदाचित येणार पण नाही, कारण तातडीची मदत केली गेली पाहिजे. आणि हे पथक यासाठी आहे की दुष्काळाची सिव्हिअरिटी जेवढी जास्त प्रमाणात केंद्राला माहिती करून घेता येईल त्याप्रमाणे मदत जास्त प्रमाणात मिळू शकते. आणि त्यामुळे हे पथक आलं आणि थोड्या दिवसात त्याचा अहवाल गेला पाहिजे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पथकाच्या कार्यकक्षा असतात की पिकाचं किती नुकसान झालेलं आहे, म्हणजे पीक किती कमी प्रमाणात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचं दुःख दूर करण्याकरता शेतकऱ्याच्या आत्महत्येपर्यंत तिथे आमदार जातो, तलाठी जातात, तहसीलदार जातात आणि हे संवेदनशील सरकार असल्यामुळं. आता संवेदनशीलतेचा तुम्हाला सर्वांना दाखला माहित आहे की गारपीट झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री तिथे पोहोचतात
आणि त्यासोबतच विधानसभेमध्ये ताबडतोब गारपिटासाठी डॉक्टर अनिल बोंडे मदत दिली जाते. इथं एक मिनिट ऐकून घ्या डॉक्टर अनिल बोंडे, आपण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत बोलत नाही आहोत, तर आपला सवाल आहे तो आलेल्या केंद्रीय समितीचा हा जो फार्स चालू आहे त्याच्याबद्दल आहे. त्यांनी निमगाजवळच्या ज्ञानदेव सुरा किंबोना छोट्या छोट्या गावांना व्हिजिट करून तिथली आणेवारीची गोष्ट त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होती, ती नेमकी का गेली नाही. तुम्ही आत्ता उत्पादनाची गोष्ट करताय, आपल्याकडे असं दिसतंय की उत्पादन वाढतंय पण शेतकऱ्याचं उत्पन्न का वाढत नाही आहे, याविषयी चंद्रकांत वानखेडे बोलतील एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24 आपण पाहताय दुष्काळाच्या पाहणीचा निव्वळ फार्स. दुष्काळाच्या पाणीचा फार्स या विषयात आपल्याबरोबर अनिल बोंडे, बच्चू कडू, जयजिरा सूर्यवंशी आणि चंद्रकांत वानखेडे आपल्याबरोबर. चंद्रकांत वानखेडे, आता उत्पादनाच्या गोष्टी करण्यात आल्या, एकीकडे शेतीचं उत्पादन वाढताना दिसतंय परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न काही आपल्याला वाढताना दिसत नाही आहे, आपला काय अनुभव आहे? हे बरोबर आहे की जसं 1950 50 मिलियन टन अन्नधान्याचं उत्पादन होत होतं आणि यावेळच्या बजेटमध्ये 265 मिलियन टन अन्नधान्याचं उत्पादन झालं, याचा अर्थ असा की 5 ते 6 पटीनी अन्नधान्याचं उत्पादन वाढलेलं आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांची प्रगती झालेली दिसत नाही, उलट आकडेवारी असं सांगते की उत्पादन वाढते आहे पण उत्पन्न कमी कमी होत जाते आहे. मूळ जसं म्हटला की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फार्स केल्या गेल्यामुळेच आजपर्यंत शेतकऱ्यांनी गळफास गळ्याला लावून घेतलेला आहे. मग ते पॅकेजचा फार्स असो किंवा मग दुष्काळाच्या पाहणीचा फार्स असो, मला या सगळ्या पॅकेजमधले एक प्रश्न असा पडतो की 7,000 कोटीच्या पॅकेजमध्ये केंद्राच्या रकमेचा आकडा सामील आहे, म्हणजे मग त्याच्यानंतर पाहणी करतायत, म्हणजे पाहणीनंतर आधी आकडा जाहीर झाला मग पाहणी झाली, आता हे पाहणी केल्यानंतर काय होणार आहे, म्हणजे हाही नाटकाचाच भाग आहे का की हे 7,000 कोटीचं पॅकेज अशा हेडलाईन्स आणून द्यायच्या, केंद्राची रक्कम त्याच्यामध्ये अंतर्भूत करायची, त्याच्यानंतर पाहणी करायची, मला हे कळत नाही. मूळ मुद्दा असा आहे की हे फार्स, समजा पाहणीही करायची होती तर राज्य सरकारचा अहवाल गेलेला आहे त्यांच्याकडे, एक तर त्याच्यावरचा अविश्वास आहे का हा, आणि या सगळ्या पॅकेजमध्ये म्हणजे मला पॅकेजचा फार्स जो दिसतोय, म्हणजे तुम्हा सगळ्या म्हणजे माध्यमांनी एक प्रश्न हे केला पाहिजे की इथे सावकाराला 350 कोटी रुपयाच्या वर द्यायचं ठरवलेले आहे. मूळ मुद्दा असा आहे की हे सावकार कोण आहेत, म्हणजे मी माहिती काढलेली आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये 36 असे परवानाधारक सावकार आहेत, नागपूर जिल्ह्यामध्ये 55 अशी यादी आहे, त्याच्यातल्या 10 लोकांची सावकारी बंद आहे, म्हणजे 45 आहे. आता ही जिल्हेवार जर आकडेवारी जाहीर केली तर या सावकार कोण आहेत आणि यांचे लाभार्थी कोण आहेत. एक तर परवानाधारक सावकारांना शेतकऱ्यांना कर्ज देण्याची परवानगी नाही आणि सरकार दावा असा करते आहे की 5 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की हे कोण लोक आहेत की ज्यांना याचा फायदा होणार आहे. दुर्दैवाचा भाग असा आहे की हे पॅकेज सुद्धा एक फार्स आहे, कारण या सगळ्या याच्यामध्ये की पॅकेज नंतर जर आतापर्यंत 11 ते 12 आत्महत्या झाल्या असतील तर ज्यांना दिलासा देण्यासाठी हे पॅकेज आहे किंवा पाहणीचा फार्स आहे त्यांना याच्यातून दिलासा मिळत नाही आहे आणि ते अजूनही आत्महत्या करत आहे, कारण त्यांना हा फार्स आहे हे कळलेलं आहे, हा त्यांचा दृढ विश्वास आहे म्हणून ते गळफास घेत आहे, हे गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे अनिल बोंडेंनी मला एक नवीन माझ्या ध्यानात भर घातली की शितावरून भाताची कल्पना येते पण 1-2 शेतं पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या दुष्काळाची कल्पना येत असेल, आता नवीन म्हणीची भर याच्यामध्ये पडू शकते. मूळ मुद्दा आहे की या सगळ्या त्याच्यात कोणीतरी विद्वान असं म्हणतो की बळीराजाच्या बोगस बोंबा, वेदना होतात, म्हणजे हा मुद्दा बरोबर आहे, बरोबर आहे. चंद्रकांत वानखेडे, मला मला कळते तुमच्या भावना. आपल्याबरोबर जयजिराव प्रश्न असा या ठिकाणी की परीक्षेला बसताना आपल्याला किती मार्क मिळणार हे माहिती नसतं, या ठिकाणी दुष्काळाच्या परीक्षेला बसताना सरकारने आधीच डिक्लेअर केलं की आम्हाला 4,000 कोटी मिळणार आहेत आणि नंतर ते 4,000 कोटीपर्यंत कसं पोचायचं याच्याकरता काही थातूर मातूर अशी फक्त पाहणी केली आणि त्याच्यानंतरचा आता आकडा येणार आहे, हा सगळा प्रकार अत्यंत गंभीर आहे, काय सांगाल? आपण म्हणता त्याप्रमाणे डॉक्टर साहेब बरोबर आहे की आम्हाला पॅकेज तेवढ्यातच बसवायचं आहे,
आम्हाला त्याच्यापुढे जाऊ द्यायचं नाही याचा असा असा सरळ सरळ अर्थ होतोय की आपण म्हणता त्याप्रमाणे परीक्षा द्यायची का नाही द्यायची. खरं तर ते परीक्षेचा रिझल्ट तुम्ही आधी डिक्लेअर करून टाकलेला आहे, मग पेपर कशाला द्यायचा आम्ही? तुम्हाला जर पॅकेज तेवढंच द्यायचं आहे तर मग हा लोकांचा हा फार्स कशाला करायचा आहे? संपूर्ण महसूल यंत्रणा आणि कृषी यंत्रणा कामाला कशासाठी लावायचे? संपूर्णपणे प्रशासन कामाला लावण्याची गरज नव्हती. केंद्राने डायरेक्ट आणि किंवा राज्याने डायरेक्ट हे पॅकेज द्यायला पाहिजे. आणि मूळ मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी आत्ता सरांनी आता एक उपस्थित केला सावकारीच्या संदर्भामध्ये की आता मी आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फिरलोय, बीड जिल्ह्यामध्ये फिरलोय, रजिस्टर सावकारचा तपास नाही, याचा फायदा कोणाला होणार आहे? माझ्या लक्षात काल एक अशी गोष्ट आली, मी एका दैनिकाच्या बरोबर फिरत असताना, की काही सावकारांना एक संधी मिळालेली आहे की बोगस सावकारी यांना मी पैसे दिलेले आहेत, मी याचा कर्जदार आहे असं दाखवून दोघांची सेटलमेंट होऊ शकते. खरं तर या पद्धतीची कर्जमाफी चुकीची आहे. खाजगी सावकारांचं रजिस्टर सावकारांचं कर्ज देऊ नये. गावामध्ये ज्या रजिस्ट्री होत आहेत त्यांचा सगळ्यात मोठा जो गावामधला जो अडचणीचा शेतकरी आहे तो कुठंतरी रजिस्ट्री करून देतो, त्याचे पैसे अडकलेले आहेत, त्याला त्याच्यातून मुक्ती आहे, आणि तो सगळ्यात मोठा शेतकरी आहे, त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं गेलेलं नाही या पॅकेजमध्ये. तुम्ही जो रजिस्टर सावकार तो आम्हाला तर काही सापडलेला नाही आहे, मी तर काही कुठे पाहिलेलं नाही आहे. आणि मग जर तुम्ही जर ते असेल तर ह्या आत्महत्या थांबणार नाहीत, आत्महत्या वाढणार आहेत. बँकेचं कर्ज जर लोकांना व्यवस्थित मिळालं असतं तर शेतकऱ्याला कोणाकडे जायची गरज भासली नसती. आणि हा जो आता दरवेळेस पॅकेजचा घोळ आहे, दरवर्षी दुष्काळ येतोय. आपण आता म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र नव्हे तर दुष्काळ राष्ट्र आपण संबोधलेलं आहे. मग जर महाराष्ट्रामध्ये वारंवार दुष्काळ येत असताना आपल्याला नवीन नवीन हे पॅकेज अभ्यास दौरे करायची काय गरज आहे? तुम्ही एकदा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा ना, कधी करणार आहात? दुष्काळासाठी स्पेशल मंत्र्याची नियुक्ती करा की याचं संयोजन काय करायचं ते. त्याच्याबद्दल अजून कुणीही बोलायला तयार नाही आहे. आणि मग कसं काय होणार आहे? मला तरी आत्ता हा जो दौरा आहे हा सगळा पूर्वनियोजित दौरा वाटतो. माझी मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विनंती आहे की मागील सरकारने ज्या चुका केलेल्या आहेत त्या दुरुस्त कराव्यात आणि हा प्रशासनावरचा बोजा कमी करून तो डायरेक्ट मदत कशी शेतकऱ्यांच्यापर्यंत जाईल. मागच्या वर्षी एवढे दौरे झाले की आम्ही त्यांना सरळ म्हटलं की हा दुष्काळी दौरा नसून दुष्काळी टुरिझम आहे. या ठिकाणी फोटो काढले गेले, वर्तमानपत्रात फोटो दिले गेले आणि मस्तपैकी गोष्ट दिल्या गेल्या. शेतकऱ्याच्या पत्रामध्ये काही पडलं नाही. या गोष्टींचा पाऊस आमच्यावर काही उपयोगाचा नाही आहे. तो खर्च डायरेक्ट शेतकऱ्याला द्यावा. तुम्ही जागच्या जागेवर बसा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे सध्या तुमच्याकडे एवढं तंत्रज्ञान अवेलेबल आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तुम्ही सर्वांशी बोलू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करावा. आणि याच्यातल्या अभ्यासू शेतकऱ्यांशी तुम्ही बोला, तज्ञांशी बोला, तरच हा प्रश्न मिटू शकतो. अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर हा प्रश्न मिटणार नाहीये. सरकार बदललं पण बाबू तेच आहेत. या बाबूंच्यामुळं पुढे सरकार अडचणीत येईल एवढं मला वाटतंय. चार मुद्दे आता अनिल बोंडे यांच्यासाठी आहेत. एक म्हणजे खासगी परवानाधारक सावकार जे आहेत त्या सावकारांचा मुद्दा. पॅकेज जाहीर झाल्यानंतरही शेतकरी का बरं आत्महत्या करतायत याचं संशोधन करायची वेळ आली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आधीच ठरवून ठेवलं आम्हाला 4,000 कोटी पाहिजेत. हे एस्टिमेट नेमकं निघालं कुठून? एस्टिमेट काढण्यासाठी जर लोकं आली असतील, पथक आलं असेल, तर त्याच्या आधीच आपण कशी काय बरं मागणी केली? या सगळ्यावर जर लोकांचा विश्वास बसत नसेल तर तो विश्वास संपादन करण्याची ही नामी संधी अनिल बोंडे तुमच्याकडे आहे. ज्या सरकारचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या सरकारकडे महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या साक्षीनं आत्ताही सत्ती संधी तुम्हाला उपलब्ध आहे. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24 आपण पाहताय दुष्काळाच्या पाहणीचा फार्स. दुष्काळी पाहणीचा फार्स आपल्याबरोबर डॉक्टर अनिल बोंडे, भारतीय जनता पक्षाचे आमदार अनिल बोंडे आहेत. अनिल बोंडे, चार मुद्दे आपल्या समोर आहेत. एक म्हणजे पॅकेज जाहीर झाल्यानंतरही शेतकरी का बरं आत्महत्या करतायत, परवानाधारक सावकारांचा अत्यंत मोठा आणि गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे, त्यासंदर्भात हे सरकार काय करतं आहे, चुकीचे पंचनामे झाले त्याविषयी आपण काय सांगाल, आणि नेमके लाभार्थी या योजनांचे कोण आहेत असाही सवाल या पुढे निर्माण होतो आहे. पॅकेज आधी जाहीर केलं आणि नंतर त्याचं एस्टिमेट काढलं जातं आहे, म्हणजे परीक्षेला बसण्या अगोदरच परीक्षेचे मार्क तुम्ही डिक्लेअर करून टाकलेत, मग या परीक्षेचा फार्स नेमका कशा करता? अनिल बोंडे. माननीय मुख्यमंत्र्यांचे जर तुम्ही अगोदरचे भाषणं मुख्यमंत्री झाल्यानंतरचे जर ऐकले असेल तर दुष्काळ झालेला आहे आणि सर्वदूर हा दुष्काळ आहे. ताबडतोब अंतिम पाहणीनंतर 50%च्या पेक्षा कमी आणेवारी असलेले गावं घोषित करण्यात आले आणि
एवढं सांगण्यात आलं की पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. कारण पंचनाम्यामध्ये बराचसा घोळ मागच्या वेळेला पाहण्यात आला की पंचनाम्यामध्ये बराचसा घोळ होतो आणि ज्याच्यामुळे ज्याच्या सातबारावर सोयाबीन आहे, कापूस आहे, त्यांना सरसकट मदत दिली गेली पाहिजे ही भूमिका ठेवण्यात आली. आणि दुष्काळावरच्या चर्चेमध्ये सर्व आमदारांनी सुद्धा हीच भावना व्यक्त केली. एवढंच नाही तर दुष्काळावरच्या चर्चेमध्ये सर्व आमदारांनी एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली की नेहमीची येतो पावसाळ्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं 3 वर्षापासून दुष्काळ येतोय आणि हा दुष्काळ मराठवाडा विदर्भाच्या 5वीला पुजण्यासारखा आहे आणि त्याचाच परिपाक आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्यानं होतात आहे आणि म्हणून याच्यावर कायमस्वरूपी उपाय आपल्याला काढला पाहिजे आणि तो कायमस्वरूपी उपाय जर काढला गेला नाही तर वारंवार ह्या गोष्टी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्यानं होणार आहे. आणि म्हणून कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी ज्या योजना मुख्यमंत्र्यांनी मांडल्या त्या निश्चितच स्वागतार्ह आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या बाबा आजम पासूनच्या 14 योजना एकत्र केल्या त्याच्यातून काही फार निघणार नाही. दुर्दैवाने जर अगोदर या योजना इम्प्लिमेंट झाल्या असत्या, चांगल्या तऱ्हेने इम्प्लिमेंट झाल्या असत्या, तर कदाचित आता शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या नसत्या. अनिल बोंडे, मला तुम्हाला एक सिरियस आणि गंभीर प्रश्न असा विचारायचा आहे. अनिल बोंडे, पूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेला पथक जायचं ते बलदंड अशा राष्ट्रवादीचा आमदार असेल, मंत्री असेल, त्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पाहणी करून त्यांना खुश करायचा. आताही तसाच नेमका प्रकार होत आहे का की तुमच्या शासनातले जे बलदंड असे मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांच्या आजूबाजूच्याच गावांची फक्त पाहणी होते, इतर गावांची पाहणी होणार नाहीये? तेच नेमकं मी तुम्हाला सांगतोय की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये तेच व्हायचं की तलाठी पंचनामा करायला गेला की राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरात बसायचा आणि तो जे जे सर्वे नंबर सांगायचं त्या सर्वे नंबरवर नुकसान झालं असं लिहायचं. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दुष्काळ पडलेला आहे, पंचनामा करण्याची गरज नाही, सरसकट नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे, सरसकट मदत दिली गेली पाहिजे ही भूमिका प्राथम्यानं ठेवली गेलेली आहे. आणि केंद्राचं जे पथक आलेलं आहे, केंद्राचं पथक या दुष्काळी गावामध्ये किती सिव्हिअरिटीने दुष्काळ पडलेला आहे हे पाहण्यासाठी आलेलं आहे. हा फरक आपण जाणून घेतला पाहिजे. ज्या शेतामध्ये केंद्राचं पथक गेलं तिथेच मदत मिळेल ही भावना आपल्या मनामध्ये असणं ही चुकीची आहे. आणि त्यामुळं जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये झालं की बलदंड लोकांनाच फक्त मदत मिळत होती ते आता रिपीट होणार नाही एवढं निश्चितपणे सांगू इच्छितो मी. अनिल बोंडे, तुमची कसरत मी समजू शकतो. फक्त बलदंड आमदाराच्या आणि मंत्र्यांच्या आसपासच्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल असं विधान आम्ही कुठेही केलेलं नाही. फक्त तिथलेच पाहणी का होते हा खरा सवाल आहे. मला याच्या पलीकडे जाऊन बच्चू कडू तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्रात 4-4 कृषी विद्यापीठ आहेत, त्यांना करोडो रुपयाचं अनुदान दिलं जातं. मागच्या 40 वर्षात हे नेहमीची येतो पावसाळा तसं महाराष्ट्राचा महादुष्काळ दरवर्षी आहे आणि आत्ताच्या या सगळ्या योजना पाहिल्या तर मला वाटतं पुढच्या वर्षी यावेळी आपण हीच चर्चा करत असू आणि कदाचित हेच पॅनल असेल. फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर आणखीन एक शून्य, म्हणजे आणखीन 10,000 आत्महत्या वाढल्या असतील अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. ही जी कृषी विद्यापीठं आहेत ती कृषी विद्यापीठं बच्चू कडू नेमकी करतायत तरी काय? नाही, कृषी प्रश्न कसा आहे का, आपण कृषी विद्यापीठ काय करतं, सर्वे केला पाहिजे काय, हा प्रश्न तर आहेच. पण महत्वाचा असा आहे का, तुम्ही सर्वेच करत बसणार आहे का, मदत कधी करणार, किती दिवसात करणार, किती मदत करणार हे अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. जेव्हा कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला, कांद्यावर निर्यात बंदी केली, तेव्हा या सरकारनं केलं का, सर्वे केला का, किती का शेतकऱ्यावर परिणाम पडणार, किती आत्महत्या वाढणार, म्हणजे मदत तुम्हाला आम्ही पाहतो का, शेतकऱ्यावर तलवार चालवायच्या वेळेस, कांदा जीवनावश्यक वस्तूच्या वेळेस टाकायच्या वेळेस यांना सर्वे करावं असं वाटत नाही, पण मदत देताना सर्वे करून मदत करायची. आपण आता आमच्या शेतकऱ्याचं पोराचं लग्न आहे, त्याला शिक्षण फी भरावं लागणार आहे, त्याला आम्ही पाहतो का उद्या पेरणी करावं लागणार, एखादं बिमारी त्याच्या घरात येणार आहे, अजूनही मदत जाहीर केली नाही,
किती जाहीर करणार तुम्ही मदत, किती हेक्टरी देणार आहोत, काही शून्य आहे. आता हा अहवाल जाणार, दिल्लीत जाणार, तिथं कॅबिनेटमध्ये बसणार, मग इकडे शासन निर्णय निघेल, याला किमान 3-4 महिने लागल. म्हणजे प्रत्यक्षात मदत आम्ही पाहतोय कधी भेटणार हा महत्वाचा विषय आहे, किती मदत भेटणार हा त्याच्यापेक्षा महत्वाचा विषय आहे. आणि हे सगळं करताना तुम्ही कांदा जेवणाच्या गोष्टीमध्ये टाकायला 15 दिवस लावल्याने सरकारनं, एका इकडे आम्ही पाहतो का मेड इन इंडिया म्हणणारं भाजपचं सरकार. आता अनिल भाऊंना आम्हाला विचारायचं आहे का तुम्ही भाजपच्या आहे का शेतकऱ्याचा आहे, पहिला प्रश्न आहे. देशात हेच घडतं का 75% शेतकऱ्याचे पोरं आमदार खासदार होतं, पण ते पार्टीला जास्त महत्व देतं आणि शेतकऱ्याला कमी देतं हे याच्याहून सिद्ध होते. आणि म्हणून महत्वाचं आम्ही पाहतो का शावकाराचं तुम्ही सांगितलं का ऐवज शावकारामध्ये सातबारे लिहून घेतलेल्या आहेत, जमिनी लिहून घेतल्या आहेत. वैध शावकारामध्ये सोनं तारण करून आम्ही पाहतो कर्ज दिल्या जातं, पण वायवत शावकाराचं खरं कर्ज माफ होणं गरजेचं आहे. त्याच्यावर खऱ्या अर्थानं उपाययोजना होणं महत्वाचं आहे. ते हल्ली होत नाही. एका इकडे भाव भेटला नाही, मागच्या वेळेस 6,000 रुपये क्विंटल कापूस होता, आता 4,000 विकावं लागतं. जितका कापूस आला त्याला भाव नाही. मदत देणार तुम्ही 5,000 आणि क्विंटला मागं लुटणार 2,000 हेक्टरानं मदत द्यायची आणि लुटाचं मात्र क्विंटला मागं, हे धोरण खरा मागतं याच्या मागं दिसत आहे. या सगळ्यावर उत्तर देतील अनिल बोंडे, परंतु अत्यंत 2 महत्वाचे मुद्दे. एक म्हणजे पीक विमा धोरण, या दृष्टिकोनातनं आपण पुन्हा काही नवीन विचार करणार आहोत की नाही. चंद्रकांत वानखेडे यावर बोलतील एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा Z24 आपण पाहत आहे दुष्काळाच्या पाहणीचा फास. दुष्काळाच्या पाहणीचा फार्स आपल्याबरोबर चंद्रकांत वानखेडे. चंद्रकांत वानखेडे, 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे कापूस आणि सोयाबीन या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आपल्या समोर दिसत आहेत त्यांना मदत करण्याचं आश्वासन भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेलं होतं, तो एक सवाल आपल्या समोर आहे. आणि दुसरी गोष्ट, 40 वर्ष झाली 4 कृषी विद्यापीठं करोडो रुपयाचं अनुदान घेत आहेत, परंतु दुष्काळावर कायमस्वरूपी योजना अशी काही सुचवताना दिसत नाही आहेत. या दुष्काळाचा आणि या विद्यापीठांचा, कृषी विद्यापीठांचा काही संबंध नाही आहे. डॉक्टर साहेब, माझा प्रश्न असा आहे की पंजाबराव कृषी विद्यापीठाची 1,000 एकर जमीन आहे, त्याच्यात त्यांची 60-70% जमीन पडीत आहे. म्हणजे जे कृषी विद्यापीठ शेतकऱ्याला हे पेरा, असं पेरा, तसं पेरा, हे फवारा, ते फवारा, हे खत द्या, ते खत द्या, त्या कृषी विद्यापीठांची 70% जमीन जर पडीत असेल तर हे कोण्या तोंडाने शेतकऱ्यांना उपदेश करतात? आणि हा पुढचा प्रश्न असा आहे की ही जमीन पडीत का राहते यांची? म्हणजे शेतकऱ्यांची जमीन, म्हणजे विद्यापीठांची जमीन पडीत राहते. मूळ मुद्दा या सगळ्या याच्यात, म्हणजे मी तुमच्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त असा एक प्रश्न विचारतो की सावकाराची संपूर्ण कर्जमाफी आणि ज्यांनी बँकांकडनं कर्ज घेतलेलं आहे, क्रॉप लोन घेतलेलं आहे, त्यांना माफी. आता आता हा मेसेज द्यायचा आहे का तुम्हाला की आता याच्या पुढे हे जे कोणी आहेत त्यांच्याकडनं कर्ज घ्या, या बँकांकडनं किंवा कोऑपरेटिव्ह बँक, राष्ट्रीयकृत बँक यांच्याकडनं कर्ज घेऊ ना. दुसरा मुद्दा असा की सोयाबीन कापूस उत्पादक यांना या पॅकेजमधून काय फायदा झाला हे कोणीतरी समजून सांगावं, अनिल बोंडेंनी समजून सांगावं. फायदा म्हणजे पॅकेजमध्ये काय आहे की ज्यांचे मोटर पंप आहे त्या मोटर पंपाचे 3 महिन्याचं वीज बिल माफ. दुर्दैवाचा भाग असा आहे की ज्या वेळेस मोटर पंपाच्या बटणाला हात देखील लावून जात नाही ज्या महिन्यांमध्ये, त्याचं 3 महिन्याचं माफी. मूळ मुद्दा असा की ज्याच्याकडे मोटर पंप नाही तो कोरडवाहू शेतकऱ्यांनी करायचं काय? अहो, अशा कहाण्या आहेत की 30 किलो पेरलं, 20 किलो घरात आलं, 60 किलो पेरलं, 40 किलो घरात आलं आणि काही शहाण्या शेतकऱ्यांनी तर तिथल्या तिथेच पीक दाबून दिलं, अशा कहाण्यांच्या कहाण्या आहे. या पॅकेजमध्ये मला अनिल बोंडेंनी किमान सोयाबीन उत्पादकाला काय फायदा झालेला आहे, कोरडवाहू शेतीसाठी या याच्यामध्ये काय आहे, कारण फळबागांसाठी आहे, कारण ते ओली त्याचं क्षेत्र होऊन जातं, हे कृपा करून सांगावं. दुर्दैवानी हे होत नाही. प्रत्येक वेळेस फळबागा आहे त्याचं इरिगेशन आहे त्याला थोडा बेनिफिट, ज्याच्याकडे मोटर पंप आहे त्याला थोडा बेनिफिट, पण कोरडवाहू शेतकऱ्यांचं या देशामध्ये काय पाप आहे की त्याला या सगळ्या पॅकेजमधून अजिबात 1 पैसासुद्धा मिळत नाही, हे कृपा करून सांगावं. आणि मग परत मी तुम्हाला सांगतो की एवढ्या म्हणजे विलासराव देशमुखच्या पॅकेजनंतर आत्महत्या वाढल्या होत्या, आता देवेंद्र फडणवीसच्या पॅकेजनंतर आत्महत्या वाढणार आहे आणि परत हे विचारणार आहेत की एवढं पॅकेज दिल्यानंतर आत्महत्या कशा, आत्महत्या कशा होतात हे विचारणारे एक तर भाबडे आहेत किंवा भामटे आहेत असं माझं मत आहे.
वेदना खूप होतात आणि एक मिनिट नाही बोला बोला डॉक्टर साहेब एक वाक्य माझं ऐकून डॉक्टर साहेब बोला बोला नाही एक वाक्य ऐकून घ्या यावेळेस सुगीच्या काळामध्ये आत्महत्या होत आहेत आत्महत्या गेल्या 15-16 वर्षापासून चालू आहे सुगीच्या काळामध्ये आत्महत्येचा वेग वाढलेला हे मी हे पहिलं वर्ष पाहतो आहे याचं पुढच्या महिने कसे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर ही हालत आहे तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मध्ये माझे वाक्य खोटे ठरो असं मला वाटतं मरणाचा सडा पडणार आहे हे गांभीर्य आलेलं आहे का या सरकारला ध्यानामध्ये हा मी प्रश्न करतो जयाजीराव मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण आत्ता कापूस आणि सोयाबीनचा प्रश्न आलाय आणि खरा मुद्दा तोच आहे की या सगळ्या पॅकेजमधून कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना काय नेमकं मिळणार असं वाटतं आपल्याला आणि त्यानंतर शेवटचं मत आपण घेऊया अनिल बोंडे यांचं जयाजीराव सूर्यवंशी डॉक्टर साहेब कापसाचा एकरी उत्पादन खर्च 19,000 रुपये आहे आणि 19,000 मध्ये 15-20 किलो जर कापूस होणार असेल आणि 3,000 आणि 4,000 जर तो बाजारामध्ये विकणार असेल तर त्याच्या हातामध्ये सरकारने काही जरी ठेवलं तरी त्यांनी जो बाजारामध्ये जायला दुकानामध्ये जायला जेवढा पैसा लागला तेवढे सुद्धा त्याला पैसे हातामध्ये मिळणार नाहीत. सोयाबीन यावेळेस एवढं महाग झालं होतं की लोकांना सोयाबीनच्या बियासाठी भिंडच भरावं लागलं होतं. जे सोयाबीनचं बी घेतलं होतं ते बी उगवलं नाही कारण त्याच्यामध्ये ती सगळं ड्राय झालेलं बी होतं त्याच्यामध्ये काही ठिकाणी मॉइश्चर होतं त्याची उगवण शक्ती कमी होती. या सगळ्या प्रकार या सोयाबीनच्या बाबतीमध्ये आणि कापसाच्या बाबतीमध्ये घडले त्यामुळे हे ज्या दोन पिकांना जे देणारं आत्ता मदत आहे ती मदत अजिबात उपयोगाची नाही. म्हणून आत्ता तुम्ही जे हेक्टरी 10,000 रुपये देत आहे ती काही उपयोगाची नाही आहे. आम्ही मागणी करत आहोत की आम्हाला हेक्टरी किमान जिरायतासाठी 25,000 आणि बागायताला 50,000 रुपये मिळाले पाहिजेत. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तर शेतकऱ्याला कुठतरी मदत मिळण्यासारखी होईल. आपण अनिल बोंडे जयजीराव आपल्याकडे वेळ अत्यंत थोडा आहे. 10,000, 25,000 आणि 50,000 मागणी थेट अनिल बोंडे होते कापूस आणि सोयाबीन ज्यांच्या उत्पादकांना आपण मदत करू असं आश्वासन आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आहे ते या पॅकेजमध्ये नेमकं काय पूर्ण होणार आहे पॅकेज नेमकं कुणासाठी आहे त्याच्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक धारकांना नेमकं काय मिळणार आहे. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी चंद्रकांतजी वानखडे यांच्या मताशी सहमत या बाबतीत होतो आहे की कृषी विद्यापीठ हे पांढरा हत्ती झालेले आहे. ॲग्रोविजनच्या नागपूरच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी म्हटलं होतं की कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि दुर्दैवाने कृषी विद्यापीठच नव्हे तर शासनाचे सर्व अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील असले पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी काय खरं म्हणजे कोरडवाहू शेतकरी शेती करणं कधीच परवडत नाही आणि कोरडवाहू शेती शाश्वत शेतीमध्ये बदलली पाहिजे त्यामुळेच या पॅकेजमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना केलेल्या आहे ज्यामुळे शेततळ असो किंवा जलयुक्त शिवार अभियान असो किंवा बीबीएफचे जे प्रत्येक मंडळावर यंत्र देण्याचं जे कबूल केलेलं आहे की एक बीबीएफने जर पेरणी केल्या गेली तर 30% साधारणतः उत्पादन वाढतं. परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न इथे थांबत नाही. शेतकऱ्यांचं जे आउटपुट निघतं त्याला शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतमालाला भाव बच्चू कडूंच्या भाषणामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी स्वतः जरी मुख्यमंत्री झालो तरी शेतमालाला भाव देऊ शकत नाही आणि म्हणून करायला काय पाहिजे तर शेतकऱ्यांचे जे इनपुट्स आहेत ते खतं असतील बियाणं असतील पाणी असेल वीज असेल मजुरी असेल की मजुरी मनरेगामधून दिली गेली पाहिजे आणि इनपुट्स जर आपण सबसिडाइज केले इनपुट्सवरचा जर खर्च कमी केला तर आजच्या बाजारभावानी शेती बरोबरीने येऊ शकते किंवा थोडीशी नफ्यामध्ये येऊ शकते. कारण शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ग्राहक स्वस्तामध्ये शेतीमाल मागतोय आणि तो शेतीमाल शेतकऱ्याला देणं कधीही परवडणार नाही आणि जर तो देणं परवडणार नाही तर ते इनपुट्स कमी प्रमाणात केले गेले पाहिजे आणि त्यासाठीच हे पॅकेज असतं. आता बीबीएफचे यंत्र द्यायचे किंवा सोलरचे पेट्रोल सोलरचे 5 हॉर्स पॉवरचे पंप द्यायचे तर हे इनपुट्स देण्याचं काम या पॅकेजच्या माध्यमातून केलं जातं आणि मला असं वाटतं की यामुळे शेतकऱ्यांना विश्वास चांगल्या तऱ्हेने निर्माण होईल. परंतु कृषी विद्यापीठ आणि सरकारी यंत्रणा ही लोकाभिमुख बनवणं पुढच्या काळामध्ये जास्त पारदर्शी बनवणं हे महत्वाचं काम निश्चितपणे राहणार. एकीकडे शेतीचं उत्पादन वाढतंय तर दुसरीकडे शेतकऱ्याचं उत्पन्न मात्र
कमी कमी होत चालले, त्याचमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दरवर्षी पॅकेजची गोष्ट होते, परंतु यावर्षी ऐन सुगीच्या दिवसात चंद्रकांत वानखेडे म्हणाले ते अगदी शब्दशः खरं आहे की ऐन सुगीच्या दिवसात आमचा बळीराजा मरतोय, तो बोगस आहे की बोगस नाही आहे हा विषय नाही आहे. सवाल आहे, आत्ता बळीराजा मरतोय, पॅकेजचं आश्वासन समोर असताना सुद्धा त्याला आत्महत्या करावीशी वाटते, हे दुष्टचक्र नेमकं काय आहे, हे कधी थांबणार, हा खरा सवाल आहे. या चौकशीच्या फार्समधून एक गोष्ट पुढे मात्र आली की अशा प्रकारच्या गोष्टींवर माध्यमांचा चाप बसल्यामुळं शासनाला या बाबतीत काहीतरी ठोस पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे. ती देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पुढच्या काही दिवसात उचलेल अशी अपेक्षा करूया. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल चारी मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राह एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.